त्याला पेडला लटकावून टाकू असं असं काय करायचं त्याला लटकावून मग ते फांदी उठते ना पाणी येत नाही फांदी नसते बे फांदी असते ती फांदी 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 ए मुंग्या भी लई आहे रे मग ते बघ ते त्यास असे आगाऊपणा नको करू असा फालतूचे उपद्व्याप आपण इकडे म्हण बरं फालतूचे उपद्व्याप नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी आदित्य जाधव आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर मी भी आदित्य चॅनल आहे माझ्या युट्यूब वर ठीक आहे तर दादूने आहे ना खूप छान प्रयत्न केलेला आहे ब्लॉगिंग करण्याचा नाही नाही ते असू दे ऐकू दे मला त्यांना सांगू तर ते दोन मिनिट शांत तर मी दादूने आहे ना दादूने काल माझा मोबाईल घेऊन दादू गेला होता आणि त्याने एकट्याने ब्लॉगिंग करण्याचा प्रयत्न केला की मीच करणार तर त्याला मी थोडंफार त्यामध्ये मार्गदर्शन केलं होतं तर तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा काल हां ठीक आहे देतो मी हां थांब ना 2 मिनिट तर तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि भाषा वगैरे त्याचं बोलणं हे तर सोडूनच द्या पण त्याचा आत्मविश्वास पहा की त्याचा आत्मविश्वास किती आहे आणि दादूने ती ब्लॉगिंग कशा प्रकारे केलेली आहे इतकी छान ब्लॉगिंग केलेली आहे दादूने की तुम्ही पाहत राहणार कशी केली तू छान केली ना आता दाखवून डबल प्लॉट पाणी पडला की नाही ते आता ते तू नंतर दाखवणार तर तो व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि कसा वाटला आणि दादूची अशी ब्लॉगिंग तुम्हाला जर पाहायची असेल ना तर कमेंट मध्ये कळवायला विसरू नका नको चला तर बोल मित्रांनो आता आम्ही आमची गाडी दाखवायलो हे बघा आमची गाडी आणि मित्रांनो अरे नमस्कार रोजी साहेब नमस्कार हे बघा मित्रांनो रोजी आपली मित्रांनो हाव जितायलो मित्रांनो आता आम्ही झाड दाखवतो आमचं हे बघा झाड आमचा मित्रांनो हे बघा आमचं झाड बघा मित्रांनो आमचं झाड आणि हे बघा रोजी पांडे साहेब थँक्यू मित्रांनो बघा आम्ही आलो आहे हे आमचं अरे थांब रे अरे असंच असते अरे मला माहित आहे मित्रांनो तू हे चिके आमचा पांडे साहेब भाग रहे मित्रांनो बघा आता आम्ही आमचा दुसरा प्लॉट दाखवाय हे आमचा मित्रांनो हे आमचा मित्रांनो हे बघा आमची पिसला पोट हे आमचा लई दिवसाचा प्लॉट आहे बांधला नाही आतापर्यंत उद्या बांधायचो आणि मित्रांनो हे बघा आमचं हे तर हे प्लॉट हे बघा मित्रांनो हे बघा केवढा आहे मोठा हे बघा मित्रांनो सगळं काम करून आणलाय आणि मित्रांनो हे दाखवून द्या आमचा मोठा प्लॉट एक वर्षा बाद बांधला प्लॉट 1 वर्षा बाद मोठा हे बघा आपला प्लॉट तर आपला खड्डा अबे ब्लॉगिंग करू दे मित्रांनो हे बघा इकडचे सगळे हे आमचे घास आहे सगळे शेत आहे ना शेत हे आमचे शेत आहे हे आपली शेत आहे आणि हे पूर्ण शेत आहे मित्रांनो याला असं कर असं हा लांब करते लांब दूर कर आणि तुझं असं कर तुला बघायचं आहे ना असं मित्रांनो आपल्याला आम्ही काही दाखवायलो मित्रांनो तुम्ही हे 3 वर्षा बाद बांधलाय प्लॉट 3 वर्षा बाद काय मित्रांनो तुम्ही भी कसे बोलून टाकता यार काय यार हे आमचं शेत आहे मित्रांनो बघा सगळे झाड गिड आणि एक झाड आमचं नवीन इकडे लावलेला हे नवीन झाड आणि इकडे बी हे एक मोठा शेत झेंडा तर दाखव आपले झेंडा हो हे
मित्रांनो आपल्याला हे दाखवतो, हे आमचं झाड सगळे असं बघा, बघून घ्या मित्रांनो, हे 5 वर्ष बाद प्लॉट बांधला आम्ही, मित्रांनो आता दुसरं प्लॉट टाकायला तुम्हाला, मित्रांनो आता तुम्हाला दुसरं प्लॉट दाखवतो, हे प्लॉट आहे ना आता 3 वर्ष बाद बांधलो होतो खालचं, मित्रांनो नमस्कार, जय हिंद जय हिंद मित्रांनो, चला आता दादू तुझा घर दाखवून टाकते बनवलेले, हो रे, अरे आपला घर मागच नाही दाखवतो, दाखवून मित्रांनो पागल झाला तो, एक मोठा घर आहे, चिमणीसाठी घर बघ दिसत मित्रांनो, मित्रांनो खाली दाखवून हे ग मित्रांनो आमच्या कुकडीच्या, असं बघायचं ना, हे बघा मित्रांनो दादूचा घर बघा, तुम्ही बघा नव्हतं दाखव तुम्ही असं बरोबर केलं, आता जातो ठीक आहे, बनवू लाग ना बनव बाकी बारी आरे नंतर बनव, आधी भाऊचे ब्लॉक तर करून घेऊ, तिकून चाललं तिकून चाललं, मग घरामधून चप्पल घाल, ए तू चप्पल घालून तिकून मम्मी, तुझी मम्मी माझी मम्मी असंच मारते यार, मम्मी मित्रांनो सोबत मिळून घे, मम्मी ब्लॉग मध्ये नाही आली, मित्रांनो आमचे झाड दाखवतो, हे बघा आमचा खुरा तिकास मित्रांनो, तर दादूची ब्लॉगिंग स्टाईल तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका, आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा.